वरोरा शहर के मालवीय वार्ड में रहने वाले एक परिवार के बच्चे की दूषित पानी पीने से मौत हो गई। स्थानीय सामाजिक कार्यकर्ता वैभव डहाने ने इस बात पर अफसोस जताया है कि इस घटना में 15 दिन के बाद भी परिवार को न्याय नहीं मिल पाया। यह मामला समूचे विदर्भ में गूंज रहा है और बच्चे को न्याय नहीं मिलने पर वैभव डहाने ने आज शुक्रवार सुबह 6 बजे से वरोरा तहसील कार्यालय के टावर पर चढ़कर प्रशासनिक व्यवस्था के खिलाफ वीरुगिरी कर आंदोलन कर शुरू कर दिया है। डहाने ने राय व्यक्त की कि वरोरा नगर पालिका ने विदर्भ मल्टी सर्विसेज कंपनी को जलापूर्ति के लिए ठेका दिया है और उसी ठेके को दोबारा बढ़ी हुई कीमत पर लगा दिया गया है, जिससे जनता की जेब कटी है। प्रशासन ने ऐसी कंपनी को काली सूची में डाल देना चाहिए और पूर्वेश वांढरे परिवार को आर्थिक सहायता देने की भूमिका निभाते हुए वरोरा शहर में तहसील कार्यालय के टावर पर चढ़कर विरोध प्रदर्शन शुरू किया। खबर लिखे जाने तक पता चला है कि प्रदर्शनकारी डहाने टावर पर चढ़कर मांगे मनवाने पर अड़े हुए हैं। इस अवसर पर वरोरा नगर परिषद मुख्य अधिकारी गजानन भोयर, पुलिस थाने के पुलिस निरीक्षक, उप विभागीय पुलिस अधिकारी, तहसीलदार, वार्ड की जनता बड़ी संख्या में उपस्थित थी। इस बार शिवसेना की ओर से इस आंदोलन को समर्थन देने की घोषणा शिवसेना के उद्धव बाला साहेब ठाकरे गुट के मुकेश जीवतोड़ो ने की है। वही मांग पूरी नहीं होने पर बड़ा आंदोलन करने की चेतावनी भी दी गई। वरोरा नगर प्रशासन ने जब कोई कार्यवाही नहीं की तो क्रोधित भीड़ तहसील कार्यालय, मुख्य प्रवेश द्वार, रास्ता रोको आंदोलन कर ट्रैफिक जाम कर प्रशासन को नींद खोलने की कोशिश की। दिनांक 5 तारखेला पूर्वेश सुभाष वांढरे याचा दूषित पाण्यामुळे डायरियामुळे मृत्यू झाला। आम्ही वारंवार जिल्हाधिकारी साहेबांना पण भेटलो की जे दोषी आहे या दूषित पाणी यांच्यामुळे आलं किंवा जे कर्मचारीचं नगर परिषद असेल जे दोषी आहे त्यांच्यावर कारवाई करून पूर्वेश वांढरे यांना न्याय मिळावा, त्याला जे शासनाकडून मदत होणार ती मदत मिळाव या मागणीसाठी आम्ही सीओ साहेबालाही भेटलो होतो, कलेक्टर साहेबांनाही भेटलो होतो, पण काही त्याच्यात त्यांनी मार्ग काढला नाही। साधी समिती पण बसवून 8 तारखेला त्यांनी समिती गठित केली पण काही त्याच्यावर त्यांनी तोडगा नाही काढला। म्हणून आज दिनांक वैभव डहाणे हे टावरवर चढून न्याय मागण्यासाठी चढले आहे। आता सीओ साहेब येऊन गेले 2 वाजता, त्यांनी 2 तासाचा टाईम मागितला, ते काय कारवाई करते त्याची वाट पाहत आहात। सुभाष वांढरे यांना सरकारी हॉस्पिटलमध्ये नेलं होतं, तिथं बालरोगतज्ज्ञ डॉक्टर नव्हते। या डॉक्टरनी सांगितलं की चंद्रपूरला जायचं आहे, त्यावेळेस नेताच तो इथे इलाज केला होता आहे, पण चंद्रपूरने सांगितलं आहे की डॉक्टरांनी की तुम्ही लेट झाले बा। त्या निष्काळजीमुळे त्याच्या याने तो मरण पावला। तुमचं म्हणणं काय आहे, म्हणजे इथे जर उपचार झाला असता, येथे वरोऱ्यात जे उपचार झाला असता किंवा डॉक्टर असता त्याचा जीव वाचला असता। काय तुमची दवाखान्याबाबत काय नेमकी मागणी? दवाखान्यात दुर्लक्ष करत काय, कोणी कोणाकडे ट्रीटमेंट म्हणजे असं काही ट्रीटमेंट नाही करत। हे डायरेक्ट कोणी पण गेलं आहे याच्या जागी दुसरा असता कोणी असतं हे डायरेक्ट चंद्रपूर सांगतात। सर, माझे आरोप असे आहे का माझ्या बाळाला थंडा झाली, मुठाची रुजात झाली होती, त्यावेळेस त्याला दवाखान्यामध्ये नेलं होतं। तर डॉक्टरांनी सांगितलं का तुम्ही प्रायव्हेट क्लिनिक सरकारी इलाज होणार नाही किंवा डॉक्टर अवेलेबल आहे ना आमच्याकडे, तर त्यांनी सांगितलं का प्रायव्हेटमध्ये घेऊन जा। प्रायव्हेटमध्ये घेऊन जा गेलो होतो, तर त्यांनी जे प्रायव्हेटवाल्यांनी उपचार केला ते औषध गोळ्या आहे आमच्याकडे आणि त्यांनी घरी आणलं आणि त्याची अचानक हालत खराब होत गेली। तर मी पुन्हा सरकारीमध्ये घेऊन गेलो, त्यांनी मला सांगितलं का इतका वेळ तुम्ही काय करत होतो, कुठं जर तुमच्याकडे आणलं होतं, त्यांनी मला सांगितलं का चंद्रपूरला घेऊन जा। आता चंद्रपूरला नेता त्याचा मृत्यू झाला आहे, तर ते दूषित पाण्यामुळे, डॉक्टरांनी सांगितलं आहे मला का दूषित पाण्यामुळे झालेलं आहे। तर दूषित पाणी हे नगर परिषदतर्फे आम्हाला भेटतं आणि बोरवेल जसं फिल्टर पाण्याचं आमच्याकडून करवसुली करतात, पण ते फिल्टर पाणी आम्हाला भेटत नसल्यामुळे आम्ही डायरेक्ट ट्यूबवेलमधून आम्हाला पाईपलाईनद्वारे नळाला पाणी येतं आहे। दूषित पाण्याच्या पुरवठ्यामुळे एका लहान बालकाचा नाहक बळी गेला या ठिकाणी आणि त्याला मोबदला मिळावा ही त्यांची मागणी आहे आणि संबंधित कंत्राटदारावर कारवाई करावी अशी मागणी आहे। दोन्ही मागण्या त्यांच्या रास्त आहे आणि वैभवजी डहाणे यांनी हा इशू या ठिकाणी उचललेला आहे। पहिल्या दिवसापासून ते या इशूच्या मागे आहेत ते सातत्याने आणि आमचा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे। आपल्या या क्षेत्रातल्या खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनीसुद्धा परवाच्या दिवशी याच विषयावर मुख्याधिकारी भोयर, श्री भोयर यांना याबाबत जाब विचारला होता आणि आज यांनी हे
तीव्र आंदोलन उचलल्यामुळे निश्चितपणे आज या प्रकरणाला वाच्यता मिळेल यात मला शंका वाटत. समजा मागण्या मान्य नाही झाल्या तर काय तुमची भूमिका राहणार? नाही, बिलकुल मागण्या रास्त असल्यामुळे आणि न्यायोचित असल्यामुळे त्यांना न्याय निश्चित मिळतील, त्या बालकाला न्याय मिळेल. नुकताच बाहेरगाव उज्जैन इथून आले होते. शेजारील नागरिकांकडून सांगण्यात आले, तथापि दिनांक 12/7/24 रोजी संबंधित पाण्याच्या नमुन्यावर चाचणी अहवाल प्राप्त झाला असून यामध्ये संबंधित नळाचे पाणी हे पिण्यास योग्य असा अहवाल प्राप्त झाला. नगर परिषद क्षेत्रात पाण्यापासून होणाऱ्या आजारांना प्रतिबंध घालण्यासाठी नपोवरवाने वाड्यात विविध ठिकाणचे वाल्व व पाईपलाईनची तपासणी आवश्यकतेनुसार साफसफाई करून आवश्यक ते किरकोळ पद्धतीने तात्काळ दुरुस्त करण्यात आले व खबरदारीचे उपाय म्हणून संबंधित वार्डामध्ये नागरिकांना जीवनरक्षक निःशुल्क वाटप करण्यात आले. याबरोबर नगर परिषद प्रशासनाने नागरिकांमध्ये पाणी सदृश्य आजाराला प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक सूचना खबरदारी घेण्याच्या दृष्टीने जाहीर होण्यात येऊन व्यापक प्रसिद्धीसुद्धा आपण करण्यात आली आहे. नगर परिषद वरोरा अंतर्गत पाणीपुरवठा देखभाल दुरुस्ती वार्षिक निविदा ही प्रशासनाने ई निविदा पद्धतीने प्रसिद्ध करण्यात आली असून निविदेचा तांत्रिक लिफाफा उघडून प्राप्त निविदाधारकाची कागदपत्राची छाननी सुरू आहे. अजून पाहिजे तो निविदेचा आर्थिक लिफाफा म्हणजे फायनान्शियल बिल उघडण्यात आलेली नाही, त्यामुळे वरीलप्रमाणे आपण निवेदनात नमूद केलेली पुढील 3 वर्षाची 7 लाख रुपये महिन्याची संबंधित काम अडून दिली आहे अशी म्हणजे संस्कृत नाही. तसेच संबंधित भागातील घडलेल्या अनुचित प्रकाराबाबत नगर परिषद स्तरावर तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यासह चौकशी समिती गठीत करण्यात आली असून याबाबत सखोल चौकशी काम सुरू आहे. या चौकशी समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर कारणीभूत संबंधितांवर तसेच विदर्भ मल्टीसदस्य यांच्यावर नियमानुसार कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल. संबंधित कर्मचारी प्लस विदर्भ मल्टीसदस्य यांच्यावर कार्यवाही प्रस्तावित केली करीत आंदोलनकर्त्यास आवाहन करण्यात येईल की आपले सुरू असलेले आंदोलन मागे घेण्यात येईल. आम्हाला नाली चांगली पाहिजे सर, कारण की आमची सीलबंद नाली पाहिजे कारण की खूप गंदगी आहे. चंद्रपुर के लिए वरोरा से बीसीएन न्यूज के लिए सुनील ताइडे की एक्सक्लूसिव रिपोर्ट. हार्ट से जुड़ी किसी भी समस्या के लिए आएं मुग्धा ईईसीबी एंड हार्ट केयर सेंटर, जहां होता है 70% से 100% हार्ट ब्लॉकेजेस ट्रीटमेंट विदाउट सर्जरी, नो साइड इफेक्ट विद एडवांस्ड साउंडलेस पीएसके मशीन. मुग्धा ईईसीबी एंड हार्ट केयर सेंटर बिहाइंड माउंट कामल स्कूल, अजनी स्क्वायर, नागपुर.